सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या स्थायी समितीची सभा मिरजेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात गुरुवारी सभापती धीरज सुरेंशी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी मिरज शहरातील रस्त्यावरील अतिक्रमणाबाबत नगरसेविका डॉक्टर नरगिस सय्यद यांनी आवाज उठवल्यानंतर सभापती सुरेंशी यांनी दिवाळीपूर्वी रस्ते अतिक्रमण मुक्त करण्याचे आदेश महापालिका अधिकाऱ्यांना दिले. तसेच महापालिका क्षेत्रातील महिला शौचालयाचा आढावा घेऊन बंद असलेली शौचालय सुरू करण्याचे आदेश देण्यात आले. बाजारपेठ ठिकाणी ई टॉयलेटसाठी नवीन प्रस्ताव करण्याचे आदेश दिले. यावेळी नगरसेविका डॉक्टर नरगिस सय्यद यांनी रस्त्यांवरील हातगाड्या आणि अतिक्रमणामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे, सणासुदीच्या काळात हातगाडीवर व्यवसाय करणाऱ्या छोट्या व्यावसायिकांना महापालिकेच्या वतीनं पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली. तसेच अपार्टमेंटच्या रस्त्यावरील पार्किंगवरून तसेच रस्त्यावरील पॅचवर्कवरून अधिकाऱ्यांना धारेवर धरले. आज मिरज येथे स्थायी समिती सभा पार पडली. सर्वप्रथम मी स्थायी समिती सभापती माननीय धीरज सुरेंशी साहेब यांचा आभार मानते की त्यांनी मिरजेबद्दल आपुलकी दाखवून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मिरजेत स्थायी सभा घेतली. मिरजेत ऐन आता दिवाळी आहे तोंडावरच, त्यामुळे नियोजन हे मिरजेला अतिक्रमण विभाग असू दे नाहीतर आपलं प्रशासन असू दे, फटाक्याचे स्टॉल लावणे किंवा नागरिकांसाठी फुटपाथ मोकळा करून देणे या संदर्भात मी प्रश्न मांडले. यामध्ये मुख्यतः मी मागणी केली होती की हातगड्या असू दे, व्यापारी असू दे, त्यांना कुठेतरी महापालिकेच्या जागा तिथं नियोजन केलं पाहिजे. त्यांचे गरीब असू दे, श्रीमंत असू दे, त्याच्या पोटावर पाय आपण आणून हीच माझी भूमिका आहे. तर पण यामध्ये नागरिकांना जे त्रास होत आहे फुटपाथ मोकळे नसल्याने चालायला किंवा आता दिवाळी सण असल्यामुळे बाजार फुल होणार आहे, खरेदीसाठी गर्दी होणार आहे, त्यामुळे नागरिकांची गैरसोय होईल, त्यामुळे फुटपाथ मोकळे करा. आणि जे पार्किंग अपार्टमेंटला बेसमेंटला पार्किंग आहे आणि FSI ची जागा हे देऊनसुद्धा नागरिकांनी मोकळे केलेले नाहीत आणि ते हस्तांतर केलेले नाही महापालिकेला आणि मग महापालिकेने कम्प्लिशन सर्टिफिकेटसुद्धा दिलेलं आहे, त्याबद्दलही मी आवाज उठवलेला आहे. तर माझी प्रशासनाला विनंती हीच होती की नागरिकांना त्रास होऊ नये, हातगाडी असू दे, व्यापारी असू दे, त्यांना कुठेतरी त्यांचं कायमस्वरूपी नियोजन व्हावं. कारण आपली प्रशासन अतिक्रमण विभागची गाडी येते त्यांना तिकडून उठवते, तुम्ही जावा तिकडे. तर पण प्रशासनाची जबाबदारी आहे, लोकप्रतिनिधीची जबाबदारी आहे की त्यांना कुठेतरी एक जागा निश्चित करून त्यांच्या पोटापाण्याची सोय आपण केली पाहिजे. त्या संदर्भातच मी मुद्दे मांडलेले आहेत की जेणेकरून नागरिकांनाही रस्त्यावर चालताना त्रास होऊ नये. कारण मिरजेत अशी अवस्था आहे की 4-व्हीलर 16 2-व्हीलरसुद्धा जात नाही, रस्त्यावर पॅचवर्कसुद्धा पूर्ण त्यांचं काम जो आहे दर्जा अत्यंत कमी दर्जा आहे, अक्षरशः हे मुरूम झटून माती टाकलेली आहे, त्याच्यामुळे पाऊस पडून पूर्ण चिखल झालेला आहे. त्यामुळे शाळेतील मुलं वगैरे नागरिक ज्यावर येतात ते गाडी स्लिप होण्याचे चान्सेस असल्यामुळे काही अपघातसुद्धा होण्याची शक्यता असते. त्यामुळे जे पॅचवर्क आहे ते पावसाळ्यापूर्वीच व्हायला पाहिजे होतं, प्रशासनाने नियोजन करणे गरजेचं असं. त्यामुळे प्रशासन नियोजन न केल्यामुळे आत्ता मिरजेची अशी रस्त्यांची अवस्था आहे. त्यामुळे मी विनंती करेन की लवकरात लवकर अतिक्रमण फुटपाथ मोकळे करणे आणि हातगाड्या व्यापाऱ्यांना त्यांची कायमस्वरूपी जागा निश्चित करून देणे ही मी आज स्थायीमध्ये मागणी केलेली आहे. आणि 20 दिवसापूर्वी एका लहान मुलीला कुत्र्यांनी चावा घेतला, त्या संदर्भात आपले वेटरनरी डॉक्टर यांच्या नस बंदी किती झाली, दिवसा किती होते आणि महिन्याचा अहवाल मागितला आहे. त्या संदर्भातच डॉग पॉन्ड विषय डॉक्टर ताटे सरांनाही माहिती घेतलेली आहे की लवकरात लवकर मिरजेत डॉग पॉन्ड होणं गरजेचं आहे. त्यामुळे ही समस्या जी आहे भटकी कुत्री वगैरे पकडण्याची तो समस्याचा रिझल्ट फायनल येईल अशी अपेक्षा करते. स्टँडिंगची स्थायी समितीची मीटिंग मिरजेत घेण्याचं मुख्य कारण हेच होतं की मिरजेतील प्रलंबित प्रश्न खूप दिवसाचे मार्गी लावायचे होते. त्यासाठी मी कुपवाडचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी कुपवाडमध्ये घेतली, मिरजेचे लावण्यासाठी मिरजेत घेतलेले आहे आणि त्यात काही प्रश्न समोर आले त्याचा निपटारा आम्ही लगेच मीटिंगमध्ये केलेला आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अतिक्रमण नागरिकांना आणि व्यावसायिकांना त्रास न होता अतिक्रमणासाठी रस्ते मोकळे करणे हा एक निर्णय आज घेतलेला आहे. सांगली मिरज कुपवाडमध्ये जे शौचालय आहेत महिलांसाठी खास करून ते शौचालय नवी चालू आहेत का बंद आहेत त्याचे आढावा घेतला, जे बंद आहे त्याचं चालू करण्याचे तात्काळ आदेश दिलेले आहेत. आणि आपण ज्यावेळी नगररचनामधनं आर्किटेक्चर नगररचनाकडनं आपल्या बिल्डर लोकांना अपार्टमेंट एखादी बांधताना त्यांना कम्प्लिशन वेळेत आट घालून देते की तुमचे महिलांसाठी जे शौचालय कायम चालू पाहिजे त्याची अंमलबजावणी मी इथून पुढं करण्यासाठीचे आदेश नगररचनाकार आपले सांगलीचे आहेत त्यांना दिलेले आहेत की त्यांना सगळ्या अपार्टमेंट धारकांना नोटीस काढण्याची की महिलांसाठीचे शौचालय सगळे चालू करावे, नसेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
दुसरं ई टॉयलेट संदर्भात सांगली मिरज कुपवाडामध्ये बाजारपेठेच्या ठिकाणी महापालिकेची जिथं जागा उपलब्ध आहे तिथे एक असे सांगली मिरज कुपवाडामधून 20 ते 22 ई टॉयलेट आपण बसवण्याचा नवीन प्रस्ताव तयार करण्यासाठी सांगितलेला आहे. अजेंड्यावरचे सर्व विषय मंजूर केलेले आहेत. एक विषय होता ते धोरणात्मक निर्णय महासभेची परवानगी घेऊन आपण मंजूर केलेला आहे. आणि मिरजेच्या काही तक्रारी असतील तर मिरजकर नागरिकांनी एक तुमचा सभापती मी आहे, मी फक्त सांगलीचा सभापती नाही आहे तर सांगली मिरज कुपवाडचा सभापती आहे, त्यामुळं तुम्ही माझ्याकडं तक्रारी घेऊन याव्यात आणि मी त्या सोडवत जाईन असं एक मिरजकरांना मी आश्वासन दिलं. तसेच यावेळी काँग्रेसचे नगरसेवक संतोष पाटील यांनी मागील सभेच्या प्रोसिडिंगवरून सभापती यांनी विकास कामाच्या निविदा रद्द करून फेरनिविदा काढण्याच्या सूचना दिल्या होत्या. याला विरोध करत सभापतींनी विकास कामांना खो घालू नये अन्यथा विरोध करण्याचा इशारा त्यांनी सभेत दिला. तसेच भटक्या कुत्र्यांबाबत ॲनिमल पॉप्युलेशन ॲक्ट प्रभावीपणे राबवण्याची मागणी यावेळी करण्यात आली. एकूणच मिरजेत झालेल्या स्थायी समितीच्या सभेत नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. स्थायी समितीची मिरजेमधली नूतन सभापतींची पहिलीच सभा होती. या सभेमध्ये मागच्या सभेचं प्रोसिडिंग वाचण्यासाठी आम्ही हट्ट केला. मागच्या सभेचं प्रोसिडिंग वाचत असताना असं लक्षात आलं की ज्या पद्धतीनं सभापतींनी मागच्या प्रोसिडिंगमध्ये लिहिलेलं आहे की जी विकास कामांचं टेंडर झालेलं आहे, जी कामं बिलो झालेली आहेत, ती कामं रद्द करण्याचा निर्णय घेऊन पुन्हा फेअर टेंडर काढण्याचा निर्णय सभापतींनी जाहीर केला होता आणि त्या पद्धतीनंच प्रोसिडिंगमध्ये लिहिलेलं होतं. मुळात सभापतींनी त्या कामासंदर्भात कुठलंच रुलिंग दिलेलं नव्हतं, मात्र असं प्रोसिडिंगमध्ये लिहिल्यामुळं त्यावर काँग्रेस राष्ट्रवादी आणि प्रमुख मी त्यामध्ये आक्षेप घेतला आणि त्यांना दाखवून दिलं की पालघर नगरपालिकेमध्ये अशा पद्धतीनं बिलोमधली कामं रद्द करून पुन्हा टेंडर काढल्यामुळे महापालिकेचं आर्थिक नुकसान झालेलं आहे आणि ते आर्थिक नुकसान ज्या नगरसेवकांमुळे झालं त्या 23 नगरसेवकांचं पद रद्द करण्यासंदर्भात प्रस्ताव ठेवण्यात आलेला आहे. तसेच त्या नगरसेवकांकडं आर्थिक वसुलीचेही कायद्या कोर्टानं आदेश दिलेले आहेत. अशा पद्धतीचं भविष्यामध्ये नुकसान भरपाईमुळे महानगरपालिकेच्या नगरसेवकांचं पद धोक्यात येऊ नये किंवा आम्हाला ती नुकसान भरपाई भरायला लागू नये, त्यामुळे तुम्ही दिलेला निर्णय हा चुकीचा आहे, तो आम्हाला मान्य नाही. त्या ठेकेदार जर बरोबर नसेल, काम व्यवस्थित करत नसेल, तर तुम्ही सेक्शन 5(2) वापरून किंवा 5(1) वापरून तुम्ही नूतन कॉन्ट्रॅक्टरची नेमणूक त्याच दरामध्ये करू शकता, ते अधिकार वापरा, मात्र विकास कामाला खो घालू नका, आमचा त्याला विरोध आहे असं आम्ही सभापतींना सांगितलं. सभापतींनी ती सूचना मान्य केली व तुम्ही ज्या पद्धतीनं सांगताय त्याच पद्धतीनं ते ठराव पुन्हा लिहिले जातील असं आश्वासन दिलं. जर या पद्धतीनं सभापती वागले नाहीत तर आमचा त्या गोष्टीला विरोध आहे आणि तो विरोध राहणार, त्याची जी काय जबाबदारी असेल ती भाजपच्या सदस्यांवर असेल असं मी या इथे नमूद करतो. त्याच पद्धतीनं डॉग पॉन्डवर आज मोठा विषय झाला, भटक्या कुत्र्यांवर विषय झाला. त्याच्यामध्ये मी निदर्शनास आणून दिलं की ॲनिमल पॉप्युलेशन ॲक्ट जो आहे त्याच्यामध्ये नसबंदी जी केली जाते ती दरवेळी ज्या काय कुत्र्या आहेत त्या कुत्र्यांना गोळा करून त्याची नसबंदी करायची आहे आणि ती सलग 10 वर्ष करत राहायचं आहे वेगवेगळ्या कुत्र्या पकडून. जर तुम्ही 10 वर्ष तो पॉप्युलेशन ॲक्ट जर फॉलोअप केला, ॲनिमल पॉप्युलेशन ॲक्ट, तर कुठंतरी ती कुत्री कंट्रोलमध्ये येतात आणि त्याचा रिझल्ट 11व्या 12व्या वर्षी दिसावा लागतो. मात्र आपल्या इथं जे टेंडर निघालं आहे त्याला मुदतवाढ दिली की नाही हे कळत नाही, किती नसबंदी झाली हे कळत नाही, त्यांचं रेकॉर्ड मेंटेन केलं जात नाही, ज्या कुत्र्यांची नसबंदी केली आहे त्याला मार्किंग केलं जात नाही, असा कुठलाच प्रकार महापालिकेमध्ये होत नाही, हे दुर्दैव आहे. जर आपल्याला खरोखर या भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण ठेवायचं असेल तर ॲनिमल पॉप्युलेशन ॲक्टचं तंतोतंत पालन केलं पाहिजे, नसबंदीचं तंतोतंत पालन केलं पाहिजे. नुसते डॉग पॉन्ड करून हा विषय मिटणार नाही. त्या पद्धतीनं सभापतींनी दर मीटिंगला जे काय आढावा आहे या संदर्भातला तो सादर करण्याचे आदेश दिले आणि हा चांगला निर्णय त्या पद्धतीनं झाला. सभापतींनी आजची जी सभा मिरजेत घेतली त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतोय की खरोखर मिरजेसारख्या शहरामध्ये, कुपवाडसारख्या शहरामध्ये सुद्धा सांगलीप्रमाणे प्रत्येक महिन्यामध्ये सभा घेतल्या पाहिजेत. इथले प्रश्नसुद्धा त्या पद्धतीनं हाताळले गेले पाहिजेत. इतर जे प्रश्न आहेत, लाईटचा प्रश्न असू दे, कुत्र्यांचा प्रश्न असू दे, विकास कामांमध्ये बजेट तरतूद नाही म्हणून पहिली प्रशासनानं थांबवला हा प्रश्न असू दे, तो सुद्धा सर्व सदस्यांनी मांडला आणि सभापतींनी येत्या शुक्रवारपर्यंत, सॉरी पुढच्या शुक्रवारपर्यंत हे विषय मार्गी लावून त्या फायली मंजूर होतील असं आश्वासन दिलं. जर त्या झाल्या नाहीत तर निश्चितच प्रशासनाच्या विरोधात व सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आम्हाला आंदोलन करावं लागेल.